राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे रोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल येथे भाजपमध्ये प्रवेश केला रोह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला हा जबर धक्का मानला जात आहे अनेक दिवसांपासून रोह्यातील राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती या चर्चेला पूर्ण विराम देत अखेर माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला जितेंद्र दिवेकर यांचा रोह्यामध्ये दांडगा जनसंपर्क आहे जनतेच्या हकेला धावणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या उपनगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक विकास कामे केली आहेत त्यामुळे आगामी रोहा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दिवेकर यांच्या प्रवेशामुळे भाजपला मोठी ताकद मिळणार आहे या पक्षप्रवेशावेळी भाजपचे रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर दक्षिण रायगड युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाक कामगार नेते जितेंद्र घरत सोशल मीडिया संयोजक अमर वारंगे उपस्थित होते